दोनोडी फाटा इथं चंद्रकांत पाटील यांचं गोल्डन हॉटेल बार आणि लॉजिंग आहे त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून हॉटेल व्यवसाय बंद केला असून केवळ लॉजिंग सुरू आहे पाटील यांनी दोन वर्षापूर्वी दत्तात्रय पाटील आणि सचिन जाधव यांच्याकडं काही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी दिली होती यात दोघांना नुकसान झालं यातून चंद्रकांत पाटील आणि दत्तात्रय पाटील यांच्यामध्ये वाद सुरू होता शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास चंद्रकांत पाटील दुचाकीवरून हॉटेलमध्ये आले त्यानंतर काही वेळानं संशयित दत्तात्रय पाटील आणि सचिन जाधव हे दोघे दुचाकीवरून या हॉटेलमध्ये आले त्यावेळी चंद्रकांत पाटील आणि दत्तात्रय पाटील यांच्यात वाद सुरू झाला चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर धावून गेले चंद्रकांत पाटील यांचा मुलगा रितेश यानं मध्यस्थी करून वडिलांना सोडवण्याचा प्रयत्न केला यात तो जखमी झाला याचवेळी दत्तात्रय पाटील यानं स्वतःजवळील गावठी कट्ट्यामधून चंद्रकांत पाटील यांच्या छातीत गोळी झाडली यामुळे काही क्षणात चंद्रकांत पाटील खाली कोसळले गोळीबारानंतर सचिन आणि दत्तात्रय यांनी दुचाकीवरून पळ काढला त्यानंतर रितेश यानं नातेवाईकांना याची माहिती दिली नातेवाईकांनी चंद्रकांत पाटील यांना रुग्णवाहिकेतून सी पी आरमध्ये आणलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं घटनास्थळी अप्पर पोलीस उपाधीक्षक निवेश खाटमोडे पोलीस उपाधीक्षक संकेत गोसावी स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी भेट दिली चंद्रकांत पाटील यांचा गोळ्या घालून खून केलेले संशयित आरोपी दत्तात्रय पाटील आणि सचिन जाधव हो, हे रात्री स्वतःहून करवीर पोलिसात हजर झाले या गुन्ह्याचा तपास सध्या स्थानिक गुन्हे शाखेकडं वर्ग करण्यात आलाय आज संशयित आरोपी दत्तात्रय पाटील आणि सचिन जाधव यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना एकोणीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या खून प्रकरणातील संशयित आरोपी सचिन जाधव हा तथाकथित एस ट्रेडर्स या कंपनीत एजंट म्हणून कार्यरत होता चायनीज हातगाडी चालवणाऱ्या सचिन जाधवकडं अल्पावधीत किमती वाहन आणि आलिशान बंगला कुठून आला ही परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे